जिल्हा अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. महेश कांबळे यांनी सांगली जिल्ह्यात एमआयएम या पक्षाचा विस्तार करण्यासाठी कंबर कसली. आगामी निवडणूक लक्षात घेता इस्लामपूर वाळवा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली होती. कुंडलवाडी गावात आज नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सांगली जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जिल्हा एआयएमआयएमचे फाउंडर आणि निपाणी तालुका अध्यक्ष हाफिज अलीम हुसेन साहेब, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान भाई सनदी, ॲडव्होकेट इम्तियाज पटेल, सांगली जिल्हा उपाध्यक्ष अहमद इबुशे, जिल्हा संघटक इलाहीभाई मुलानी, वाळवा तालुका अध्यक्ष बाबू उर्फ इनायतुल्लाह मुल्ला, तालुका सचिव तोहिद नायकोडी, कामगार नेते अहमद मुंडे, झाकीर मुजावर मामू खान चाचा यांच्याबरोबर आंबेडकरी विचारधारेचे गणेश वाडेकर, सचिन वाडेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.